नमस्कार. विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील श्लोकातल्या श्री विष्णूंच्या नामांचा अर्थ आपण समजून घेत आहोत. या भागात आपण विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील 12व्या श्लोकातल्या श्री विष्णूंच्या नामांचा अर्थ समजून घेणार आहोत. वसुर वसुमन्ना सत्यः समात्मा संमित समः अमोघ पुंडरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृतिः. या श्लोकातली पहिली दोन नाव संधियुक्त शब्दात आहेत. वसुर वसुमनाः, वसुः अधिक वसुमनाः. 104 नाव म्हणजे या श्लोकातलं पहिलं नाव वसुः. वसु म्हणजे संपत्ती, म्हणजे जो संपत्ती स्वरूप आहे, वैभव संपन्न आहे, सर्व जीवसृष्टी त्याच्यामध्ये वास्तव्य करते, आणि जो सर्व जीवसृष्टीमध्ये वास करतो तो वसु. 105 नाव वसुमनाः, वसुमनस असा मूळ शब्द. वसु म्हणजे ऐश्वर, ज्याचं मन ऐश्वर संपन्न आहे तो वसुमना, म्हणजे त्याच्या मनाला काम, क्रोध, लोभ, मोह इत्यादी विकार नसतात. 106 नाव सत्य, जो सत्य स्वरूप आहे त्याला सत असंही म्हणतात. सत गुणांमध्ये दया, क्षमा, शांती इत्यादी सद्गुणांचा अंतर्भाव आहे. 107 नाव समात्मा, परमात्मा विष्णू समात्मा आहे, म्हणजे सर्वत्र एकरूप आहे, सर्व जीवसृष्टीच्या अंतरियामी समान वसलेला आहे, राग द्वेष इत्यादी दोषांपासून तो अलिप्त आहे, सर्वांना तो योग्य न्याय देतो, ज्याच्या त्याच्या कर्मानुसार योग्य ते फळ देतो. 108 नाव सम्मित, जो सर्व पदार्थांच्या सहाय्याने ओळखला जाऊ शकतो, प्रत्येक पदार्थात तो व्यापून राहतो, त्या पदार्थाचा आकार त्याला प्राप्त होतो. या अर्थाचा एक श्लोक आहे, यच्च किंचित जगत सर्वं दृश्यते श्रूयते पिवा अंतर बहिष्यतत सर्वं व्याप्य नारायणस्थितः. नारायण म्हणजे श्री विष्णू सर्व सृष्टीत अंतरबाह्य व्यापून राहिलेला आहे, म्हणून तो सम्मित. 109 नाव समः, वसुर वसुमनाः सत्यः समात्मा सम्मितः समः अशी स अक्षराची पुनरावृत्ती होऊन अनुप्रास अलंकार साधला गेला आहे, जो या स्तोत्रात अनेक ठिकाणी दिसून येतो. सम म्हणजे सर्व काळी सर्वत्र सारखेपणाने असणारा, किंवा तो नेहमी लक्ष्मी समवेत असतो म्हणून तो समः. मा या शब्दाचा अर्थ आहे लक्ष्मी, आणि सहितः म्हणजे समवेत. मग सहितः मया समः असाही अर्थ होऊ शकतो, म्हणजे लक्ष्मी समवेत असणारा तो समः. 110 नाव अमोघः, ज्याचं पूजन, स्तवन, स्मरण, चिंतन, मनन हे कधी व्यर्थ जात नाही, ते लाभदायकच ठरते, म्हणून तो अमोघ. परमात्मा हा सत्य संकल्प आहे, इच्छा पूर्ती करणारा आहे. मोघ म्हणजे व्यर्थ, निरर्थक, आणि अमोघ म्हणजे सार्थक, सफल. 111 नाव
पुंडरीकाक्ष है। पुंडरीक म्हणजे श्वेत कमळ आणि अक्ष म्हणजे डोळा। कमलाप्रमाणे नेत्र असलेला म्हणून पुंडरीकाक्ष। 112वं नाव वृषकर्मा। वृष म्हणजे धर्म, ज्याचं प्रत्येक कर्म हे धर्म स्वरूप आहे। धर्म संस्थापन परमेश्वर अवतार घेऊन करत असतो म्हणून तो वृषकर्मा। 113वं नाव वृषाकृते हे या श्लोकातलं शेवटचं नाव। ज्याने धर्मासाठीच आकृती म्हणजे अवतार धारण केला म्हणून तो वृषाकृती। या भागात आपण 12व्या श्लोकातील वसु, वसुमना, सत्य, समात्मा, सम्मित, सम, अमोघ, पुंडरीकाक्ष, वृषकर्मा आणि वृषाकृती या 10 नावांचा अर्थ आपण समजून घेतला। हा व्हिडिओ कसा वाटला? काही शंका असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा, आणि तुमच्याकडे काही अधिक माहिती असली तर ती सुद्धा शेअर करा। भगवान श्री विष्णूंच्या नामस्मरणाचा सर्वजण आनंद घेऊया। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।